नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा शेअर मार्केट सोप्या मराठीतून समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज आहे शनिवार, त्यामुळे मार्केटचा श्री गणेशा या सदराखाली आपण भेटत आहोत। पूर्वीपासून फिजिकल फॉर्ममध्येच शेअर मिळतात, नंतर ही डिमटेरियलायझेशनची पद्धत सुरू झाली। अजूनही काही काही लोकांकडे फिजिकल फॉर्ममध्ये शेअर आहेत, पण ते शेअर फिजिकल फॉर्ममध्ये असल्यामुळे विकता येत नाहीत, ट्रान्सफरही करता येत नाही। मग आता त्या शेअरचं करायचं काय? म्हणजे त्याचा उपयोग नाही। त्याचबरोबर ते हरवण्याची, फाटण्याची, भिजण्याची, वाळवी लागण्याची अशी प्रत्येक गोष्टीची भीती पण आहे, आणि म्हणून आपल्याला ती फिजिकल असणारी शेअर सर्टिफिकेट्स डिमॅट करावी लागतात, त्याचं डिमटेरियलायझेशन करावं लागतं। ह्याची एक प्रक्रिया आहे। आता ती प्रक्रिया कशी? तर आपलेच सर्टिफिकेट कधी डिमॅट केलेली असतात, कधी वडिलांची, कोणाची जे मृत्यू पावले त्यांची आपल्याला मिळालेली असतात, तर त्याची प्रोसिजर वेगळी आहे। पण आपणच घेतलेली सर्टिफिकेट्स फिजिकल फॉर्ममध्ये असतील तर आपण काय करू शकतो? तर प्रथम तुम्हाला डिमॅट अकाउंट उघडावं लागेल डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे। आता डिपॉझिटरी म्हणजे NSDL, CDSL यांच्यामार्फत काम करणारे जे ते पार्टिसिपंट, म्हणजे वेगवेगळे ब्रोकर, बँका येतात, तर यांच्याकडे तुम्हाला डिमॅट अकाउंट उघडावा लागेल। फिजिकल शेअर सर्टिफिकेटवर जे नाव असेल तेच नाव डिमॅट अकाउंटवर असलं पाहिजे। डिमॅट अकाउंट कसा उघडायचा हे आपण आधीच्या भागात पाहिलंय। डिमॅट अकाउंट उघडल्यानंतर तिथे तुम्हाला DRF फॉर्म मागावा लागेल। DRF म्हणजे काय? तर डिमटेरियलायझेशन रिक्वेस्ट फॉर्म, हा फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागेल। या फॉर्ममध्ये प्रत्येक गोष्ट आपण डिमॅट अकाउंटवर जी लिहिली आहे ती भरायचीच असते, त्याच्याबरोबर डॉक्युमेंट्स द्यायचे असतात, आणि फिजिकल जे शेअर सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेत ती शेअर सर्टिफिकेट या फॉर्मला जोडायची असतात, आणि हा फॉर्म तुम्ही डिमॅट अकाउंट जिथे उघडला आहे तिथे द्यायचा असतो। आता याच्याबरोबर जी डॉक्युमेंट्स लागतात ती नेहमीची आपली KYC डॉक्युमेंट्स असतात, ॲड्रेस प्रूफ, आयडेंटिटी प्रूफ, फोटो, हे सगळं द्यायचं असतं। बाकी असं विशेष काही द्यायचं आहे असं काही नाही। आता ह्याला जे चार्जेस लागतात ते चार्जेस म्हणजे कधीकधी एका कंपनीच्या सर्टिफिकेटला 50 रुपये, 100 रुपये असे काही ठराविक चार्जेस लागतात, आणि कुरिअर चार्जेस लागतात। हे चार्जेस डिपॉझिटरी पार्टिसिपंटप्रमाणे बदलतात, ते असे फिक्स नसतात। तुम्ही हा DRF भरताना चार्जेसची चौकशी करायची, आणि तो DRF पूर्णपणे भरलेला, त्याच्याबरोबर फिजिकल शेअर सर्टिफिकेट जोडलेली, ती त्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे, म्हणजे जिथे तुम्ही डिमॅट उघडलाय तिथे द्यायची। डिपॉझिटरी पार्टिसिपंट प्रत्येक गोष्ट पाहतो, बरोबर भरलाय की नाही ते पाहतो, आणि मग हा जो फॉर्म आहे तुमचा भरलेला आणि त्याच्याबरोबरची सर्टिफिकेट्स ही रजिस्ट्रारकडे
किंवा ट्रान्सफर एजंटकडे पाठवून देतो. पण हा जो फॉर्म आहे त्याच्यावर आणि त्या सर्टिफिकेटावर सरेंडर्ड फॉर डिमटेरियलायझेशन असं प्रत्येक सर्टिफिकेटवर लिहायचं असतं. आणि मग ते सर ट्रान्सफर एजंटकडे रजिस्टरकडे जातं. मग तो त्यांच्या रेकॉर्डला बघतो. तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आणि ती डॉक्युमेंट्स सगळीच्या सगळी तपासली जातात. आता समजा तुमचं सगळं बरोबर आहे तर मग रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये तुमचं नाव टाकलं जातं, सगळ्या डिटेलची नोंद केली जाते, तुम्हाला एक रजिस्टर नंबर मिळतो आणि तुम्हाला त्याची ते स्वीकृती पण पाठवतात आणि जे शेअर्स असतील ते तुमच्या डिमॅट अकाउंटला क्रेडिट केले जातात. ती सर्टिफिकेट्स कंपनीकडे पाठवली जातात आणि ती सर्टिफिकेट्स नंतर कॅन्सल होतात. या सगळ्या प्रोसिजरला 2 ते 3 आठवडे लागतात. पण तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे की ही फिजिकल सर्टिफिकेट डिमॅटला देत असताना त्याची झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे ठेवली पाहिजे आणि तो फॉर्म ती सर्टिफिकेट्स फॉर्मला जोडून देताना सुद्धा त्याची ॲक्नॉलेजमेंट स्लिप तुम्ही आवर्जून घेतली पण पाहिजे आणि ती सगळी प्रोसिजर होईपर्यंत ती स्लिप जपून ठेवली पाहिजे. ही शांतपणे प्रोसिजर झाली, कुठलीही अडचण न होता, तर 3 आठवड्यामध्ये सगळी प्रोसिजर पूर्ण होते. पण नेहमीच असं होतं का? तर नाही. काही काही प्रॉब्लेम्स याच्यामध्ये येत असतात. तर काय प्रॉब्लेम येतात ते आपण उद्याच्या भागात बघूया. नमस्ते.